नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती तर बघा खूप दिवसानंतर मी आता एक व्हिडिओ अपलोड करत आहे यूट्यूबवरती काही पर्सनल रिझनमुळे मी यूट्यूबवरती व्हिडिओज अपलोड करणे बंद केले होते पण तरी आपलं जे आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती सर्व अपडेट येत होत्या तर ऑलरेडी मी सर्व माहिती टेलिग्राम चॅनलवर टाकत असतो आणि हा जो व्हिडिओ बनवत आहे हा थोडासा म्हणजे एक दोन दिवस उशिरा एक दिवस उशिरा बनवत आहे कारण तुम्ही ज्याप्रमाणे थममेलमध्ये बघू शकता सार्वजनिक आरोग्य विभागाचा जो सिलेबस आहे त्याच्या संदर्भात मी इथे माहिती देणार आहे गट क आणि गट ड तर उशिरा बनवण्यामागचं रिझन म्हणजे ऑलरेडी हा जो सिलेबस आहे मी माझ्या टेलिग्राम ग्रुपवर टाकलेला आहे आणि याच्या आधी एक महिन्याआधी पण मी आपला सिलेबस टाकलेला होता तेव्हा आपला जो नवीन जी आर आलेला होता त्यानुसार ती माहिती होती आणि तो पण सिलेबस तिथे टाकलेला आहे ग्रुपमध्ये त्याच्यामुळे मी याच्यावरती काही व्हिडिओ बनवलेला नाही पण आता जो नवीन सिलेबस आलेला आहे काल परवा तर त्याची एक तुम्हाला म्हणजे सर्वांना एक तोंड ओळख व्हावी म्हणून त्या अनुषंगाने मी आता एक व्हिडिओ बनवत आहे तर खूप दिवसानंतर मी यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करत आहे तर सर्वांना एक विनंती आहे की कृपा करून व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि कमेंट करा तुमचे काय डाऊट असतील तर कमेंट करत चला त्याच्यामुळे मला मोटिवेशन मिळतं आणि मग मी परत जर तुम्हाला जे काही माहिती लागेल त्यासाठी व्हिडिओ बनव बनवत जाईल ओके तर याच्यानंतर आपले व्हिडिओज म्हणजे मोस्टली मी ट्राय करेल की जसा वेळ मिळेल तसा अपलोड करत जाईल ओके okay? जास्तीत जास्त अचूक माहिती देण्याचा माझा प्रयत्न असेल तर चला सुरुवात करूया ज्याप्रमाणे तुम्ही आता था, थमनेलमध्ये बघताय तर सिलेबस इथे मी तुम्हाला सा थोडंसं सा समजून सांगण्याचा सा प्रयत्न करेल की तांत्रिक प्रश्न किती असणार आहेत कारण सार्वजनिक आरोग्य विभागाचा सिलेबस आहे पीचा नाही तर ओके okay? तर याच्यामध्ये तांत्रिक जे प्रश्न आहेत ज्या काही पोस्ट आहेत टेक्निकल त्याच्यामध्ये तुम्हाला इथे बदल पाहायला मिळेल तर त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा जरा स्किप न करता तर वन बाय वन मी तुम्हाला संपूर्ण पोस्ट वाईज सिलेबस काय असणार आहे तो समजावून सांगेल ओके आणि याची जी पी डी एफ आहे सिलेबसची तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल तर चला आपण सुरुवात करूया सोबतच गटक आणि गट ड तर दोन्ही पोस्टची मी तुम्हाला इथे माहिती देणार आहे तुम्हाला माहितीच आहे की तीस तारखेपासून इथे तीस नोव्हेंबरपासून आता एक्झाम येणार आहे तर जवळपास पंधरा वीस दिवस शिल्लक उर शिल्लक आहेत तर ऑल द बेस्ट सर्वांना आणि चला आपण आता लगेच सुरुवात करूया क्षणाचा विलंब न करता तर बघा तर ही ती पी डी एफ आहे ही पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल तर बघा इथे सिलेबस ऑफ ग्रुप सी अँड ग्रुप डी फॉर पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट तर वन बाय वन जर आपण गेलो तर बघा इथे पहिली पोस्ट इथे क्लिनन किपरची आहे याच्यामध्ये तुम्हाला बघा सेक्शन काय इथे इंग्लिश जो आपला कॉमन असतो मराठी आणि त्याच्यानंतर परत जर आपण गेलो तर त्याच्यानंतर आपल्याला रिजनिंग ॲबिलिटी मिळेल त्याच्यामध्ये तुमचं मॅथ आणि रिजनिंग आलं आणि सर्व सर्वात म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट बघा सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज तर, तर याच्यावरती किती प्रश्न असणार आहेत तर ही तुम्हाला माहिती देतो मी तर बघा हा सार्वजनिक आरोग्य विभागाचा सा आहे तर याच्यामध्ये ऐंशी प्रश्न जे आहेत ते तुम्हाला तांत्रिक असतील ओके लक्षात असू द्या तांत्रिक प्रश्न ऐंशी असतील आणि वीस जे आहेत तर हे हा जो सेक्शन आहे इंग्लिश मराठी जी के आणि मॅथ uh, रिजनिंग तो तुम्हाला इथे वीस मार्काला बघायला मिळेल तर जास्तीत जास्त तांत्रिक प्रश्नांवरती भर द्या तुम्ही तुमचा स्टडी त्या प्रमाणे करतच असाल अशी मी अपेक्षा करतो कारण ऑलरेडी तुम्हाला सर्व सिलेबस माहीत आहे तर या प्रकारे तुमचा सिलेबस असेल एक एक आणि चला आपण तांत्रिककडे जाऊ कारण तिथेच जास्त म्हणजे तुमचं मो मु, मोस्टली म्हणजे मोस्ट काय म्हणतो आपण त्याला जास्तीत जास्त कवरेज तिथेच असणार आहे तर सब्जेक्ट रिलेटेडमध्ये लिनन किपरसाठी बघू शकता टाईप ऑफ मटेरियल प्रोसेस ऑफ कंटेंट हे काही आहे ते, ते एक तर तुम्ही एकदा वाचून घेऊ शकता पी डी एफमध्ये ओके चला नेक्स्ट आपण बघूया दुसरा आहे याच्यामध्ये स्टोअर कम लिनन कीपर याच्यामध्ये पण सिलेबस तुम्हाला तसाच आहे फक्त तांत्रिक प्रश्नामध्ये टेक्निकल तुम्हाला अभ्यास करायचा ओके बघा मित्रांनो तुम्हाला काही जर डाऊट असेल म्हणजे कोणती पुस्तक वाचली पाहिजे कोणत्या सिलेबस म्हणजे कोणत्या पोस्टसाठी कोणत्या कोणते बुक्स रेफर केले पाहिजे या प्रकारे काही डाऊट असेल किंवा इतर काही डाऊट असतील तर तुम्ही बिंदास् कमेंटमध्ये कमेंट करा कारण मा माझं असं यूट्यूब चॅनल आहे की इथे मला काही पैसे वगैरे मिळत नाही मी बस एक हॉबी म्हणून अपलोड करतो व्हिडिओ आणि जे काही कमेंट्स येतात ना त्या पूर्ण कमेंट्सचं मी इथे शंभर टक्के उत्तर देत असतो तर तेवढं लक्षात ते ठेवा तुम्ही की तुम्हाला का काही डाऊट असला की लगेच कमेंट करत चला तर त्याच्यानंतर बघा लॅबॉरेटरी सायंटिफिक ऑफिसर याचं पण बघा इंग्लिश मराठी जी के आणि तुम्हाला मॅथ रिजनिंग इथे कॉमन मिळेल त्याच्यानंतर सब्जेक्ट रिलेटेड नॉलेजमध्ये बघा सेक्शन दिलेलं इथे जनरल इन्फॉर्मेशन ऑफ डिसीज ओके मलेरिया फायलेरियावरती ट्रीटमेंट रिलेटेड इन्फॉर्मेशन तर हा जो तुमचा सब्जेक्ट रिलेटेड आहे हे इथे तुम्हाला चांगल्याने तयारी करायची कारण इथे ऐंशी ऐंशी क्वेश्चन असणार आहेत ओके त्याच्यात लॅबॉरेटरी असिस्टंट याच्यामध्ये बघा याचा पण एकदा व्हिडिओ पॉज करून तुम्ही इथे बघू शकता काय सिलेबस सब्जेक्ट रिलेटेड ओके तर या प्रकारे मित्रांनो एक एक तुम्ही आता इथे जर मी सांगायला गेलो तर जवळपास फोर्टी फिफ्टी सेवन काहीतरी पोस्ट आहेत तर खूप वेळ चालत जाईल याच्यामध्ये जस्ट तुम्ही पी डी एफ एकदा तुमच्या पोस्ट जे 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 तुम्ही फॉर्म भरले त्याच्यासाठी तुम्ही इथे बघून घ्या ओके एक्सरे सायंटिफिक ऑफिसर याप्रमाणे जे काही पोस्ट आहेत त्याच्या सर्व सर्वांचे तुम्हाला इथे मिळून जातील आपला टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनलवरती जात इथे तुम्हाला ही पी डी एफ मिळून जाईल ओके तर ही ब हे बघा नेक्स्ट याच्यामध्ये एवढंच आहे जे जी पोस्ट आहे तुमची त्या पोस्ट रिलेटेड तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्याच्यावरती एटी मार्क्स एटी क्वेश्चनच वेटेज असणार आहे ओके तर याच्यानंतर आपण जाऊया गड्ड गड्ड संदर्भात बऱ्याच विद्यार्थ्यांना डाऊट आहे मला बरेच मेसेज झाले की याच्यामध्ये सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज असणार काय तर ते आपण बघूया कारण गड्डेच गड्डचं पण बऱ्याचशा भरे, विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे तर डायरेक्ट आपण जाऊया गड्डसाठी तर बघूया कुठे आता गड्डे गड्ड ओके हा ग्रुप सीचा आहे नेक्स्ट जाऊया सर्वात शेवटी ते गड्डेचा गड्डचा सिलेबस दिलेला आहे ओके चला चला नेक्स्ट बघतो आणखी में बस त, में तुम्हीं तुम्हीं तर बघा मित्रांनो या प्रकारे सिलेबस तुम्हाला म्हणजे तुमची तयारी अशी ठेवा की जास्तीत जास्त वेटेज तुमचं सब्जेक्ट रिलेटेड नॉलेजवरती असणार आहे तर ते जे सेक्शन आहेत तुम्हाला एकदम परफेक्ट करायचे आहेत ओके तरी मी इथे सर्वात शेवटी आलो आहे पी डी एफच्या तर आपण गडचं बघूया ओके तर हे बघा एच एम आरचं आहे त्याच्यानंतर इथे बघा तुम्हाला तर सर्वात एक दोन जर आपण सोडलं ना बरोबर तर बघा रेग्युलर फील्ड वर्कर ओके हा पण ग्रुप डीचा आहे याच्यामध्ये स्प्रिंग वर्करसाठी जो सिलेबस आहे त्यांचा सिलेबस दिलेला आहे तर इंग्लिश तुमचं इथे कॉमन आहे इंग्लिश मराठी ज्याप्रमाणे मी आधी सांगितलं आहे पण सर्वात शेवटी आता लक्ष द्या तुम्ही इथं महत्त्वाचं ओके जी के बघा आणि त्याच्यानंतर टेक्निकल नॉलेज आहे त्याच्यामध्ये काय बघ काय म्हणते बघा लॉजिकल ॲबिलिटी आणि बघा इथे सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज ग्रुप डीला पण सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज आहे पण कोणासाठी आहे आणि कोणासाठी नाही ते पण बघा तर हे जे स्प्रिंग वर्कर आहेत त्यांच्यासाठी बघा स्प्रिंग नॉलेज असणार आहे पेस्टिसाईड अप्ली अप्लायन्सेस अँड देअर मेंटेनन्स ते कसं करायचं त्याच्याबद्दल तुम्हाला इथे माहिती वाचून द्यायची आहे बाकी मग तुम्हाला आर टी रिलेटेड माहिती वगैरे सगळं जी केमध्ये तुम्हाला ते कवर करायचं आहे त्याच्यानंतर जो आपला सिम्पल ग्रुप डी आहे त्याचं बघूया आपण सिलेबस तर हे बघा ग्रुप डी पोस्ट सिलेबस क्लास फोर क्लास फोरसाठी बघा काय सेम इंग्लिश मराठी कॉमन आहे जनरल नॉलेज कॉमन आहे मॅथ रिजनिंग कॉमन असणार आहे ओके पण इथे बघा सब्जेक्ट नेम सब्जेक्ट रिलेटेड नॉलेजमध्ये इथे काहीच डिटेल दिलेलं नाही तर याचा अर्थ तुम्ही असा समजून चला मला असं वाटते की आता याच्यामध्ये ग्रुप डीमध्ये तुम्हाला काय टेक्निकल विचार नाही याच्यामध्ये काहीच टेक्निकल नॉलेजची गरज नाही तर तुम्हाला इथे कुठलंही टेक्निकल नॉलेज असणार नाही फक्त तुम्हाला इथे बघा एक्स्ट्रा नॉलेजमध्ये तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री बायो आणि एन्व्हायरमेंट सायन्स हे सर्व तुम्हाला टॉपिक करायचे आहे तर याच्यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट रिलेटेड काही नॉलेज नसलं तरी फिजिक्स केमिस्ट्री बायो हे सर्व म्हणजे हा जो टॉपिक आहे तुम्हाला एकदम परफेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर आणखी एक, है, साथी है, एक पोस्ट आहे हो विदाऊट स्प्रेइंगसाठी आहे तर ते बघूया रेग्युलर एक फील्ड वर्करची पोस्ट होती याच्यामध्ये आहे का ती दिसत नाही मला इथे रेग्युलर फील्ड वर्कर ओके हे बघा रेग्युलर फील्ड वर्कर जनरल कॅन्डिडेट याचा पण बघून घेऊया थोडा व्हिडिओ लांब होत पण व्हिडिओ तुम्हाला बघणं खूप आवश्यक आहे कारण त्याच्यावरतीच तुमचा आता येणारा जो सिलेबस आहे आणि जी एक्झाम आहे या सिलेबसनुसारच आहे ओके तर व्हिडिओ थोडा फास्ट फॉरवर्ड करून बघू शकता तुम्ही ओके okay? स्पीड वाढवून तर याच्यामध्ये पण बघा सब्जेक्ट रिलेटेड नॉलेजमध्ये इथे काहीच नाही आहे तर काही दिलेलं नसलं तरी फिजिक्स केमिस्ट्री बाजू इथे तुम्हाला सायन्सवरती जास्तीत जास्त क्वेश्चन बघायला मिळतील तर सायन्स तुमचं चांगलं असू द्या आणि बाकी जसंच्या तसं सेम असणार आहे ओके तर इथे लक्षात घ्या ग्रुप डी वाल्यांसाठी एकदा परत सांगतो रेग्युलर फील्ड वर्कर जे आहेत जे स्प्रिंग फवारणी कर्मचारी आहे त्यांच्यासाठी टेक्निकल नॉलेज असणार आहे ओके त्याच्यानंतर जे ग्रुप डी आहे फक्त सिम्पल चतुर्थ श्रेणी कर्मचारी त्यांना कुठलंही असणार नाही काय म्हणतो आपण सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज नसणार पण तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री आणि बायो हे तुम्हाला करून जायचं आहे सोबतच फील्ड वर्कर मध्ये जे नॉर्मल कॅन्डिडेट आहेत रेग्युलर वर्कर वर्करसाठी जनरल कॅन्डिडेट त्यांना पण सेम सिलेबस ग्रुप डीचा असेल ओके याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे फिजिक्स इथे लिहून द्या तुम्ही केमिस्ट्री आणि बायो हा तुम्हाला हे तुम्हाला टेक्निकलमध्ये तांत्रिक जरी नसलं तरी याच्यावरती तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला इथं बघायला मिळतील तर हे एक माझं प्रेडिक्शन आहे आणि सिलेबसनुसार मी इथे प्रेडिक्ट करतो आणि आपलं प्रेडिक्शन मोस्टली शंभर टक्के खरंच असते तर प्रकारे त तयारी ठेवा तुमची तयारी चांगली सुरू असेल आणि ऑल द बेस्ट एकदा आणि मॅक्झिमम शेअर करा मित्रांनो व्हिडिओला लाईक करत चला थँक्यू व्हेरी मच